नमस्कार, श्वेता यूट्यूब चैनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे मँगो मिल्कशेक किंवा आमरस, तुम्ही काही म्हणू शकता। तर त्याच्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते जरा बघूया। तिथे मी एक छान असा आंबा घेतला आहे, थोडीशी साखर, वेलची पावडर, दूध आणि ड्रायफ्रूट्स घेतले। तर आता हे सर्व साहित्य आपण मिल्कशेक बनवण्यासाठी घेतलेले आहे। तर त्याच्या आधी आंबा तुम्ही बघा छान छान पिकलेला आहे, तर तो आधी आपण कापून त्याच्यातनी छान असे त्याचा गर काढून घेऊया। तर मी इथे एका भांड्यामध्ये हा गर काढून घेतलेला आहे आणि हे मी आता एका मिक्सरचं भांडं घेणार आहे, त्याच्यामध्ये अगर छानपैकी मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघत असाल मी घेतलेला आंबा किती छान पिकलेला दिसतोय ना, असाच आंबा पिकलेला घ्यायचा, त्याच्यामुळे मिल्कशेक खूप छान होते। तर आपण आता ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेणार आहोत। तर मी आता इथे ह्याच्यामध्ये साखर घालून घेते, तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर घालू शकता। तर इथे मी माझ्या आवडीनुसार साखर, वेलची पावडर सर्व मी आता ह्याच्यामध्ये एक एक करून टाकून घेते आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घ्यायचे असेल तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता, त्याच्यामुळे सुद्धा छान अशी टेस्ट येते। आणि इथे मी माझ्या ज्यानुसार दूध टाकून घेते, मी थोडं थोडं दूध टाकून आधी मिक्स करून घेणार आहे, मी एकत्र सर्व दूध टाकणार नाही आहे। आणि मी हे मिक्सरच्या भांड्यामधून मी आता काढून घेणार आहे। तर तुम्ही बघा सर, मी थोडंसं दूध टाकून मी हे काढून घेतले आणि आता उरलेलं दूधसुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। कधी पण मिक्सरचं भांडं घेताना जे मोठं भांडं असते सर्वात तेच घ्यायचं, कारण छोटं भांडं घेतलं तर त्याच्यातून ज्यूस खाली पडू शकतो। ते इथे छान असा आपला मिल्कशेक रेडी आहे। तुम्ही बघू शकता इथे माझं मिल्कशेक तयार करून रेडी आहे। तर आपण ते आता एका भांड्यात काढून घेऊया। तुम्ही बघतच असाल छान असा कलरसुद्धा आला आहे। तर मी हे आता एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि ते आपण आता छान अशा एका ग्लासामध्ये काढून पिण्यासाठी घेऊया। छान असं मी आता एका ग्लासामध्ये काढून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी वरून सजावटीसाठी काही ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट्स हवे असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता। इथे मी छान असे पिस्त्याचे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे, काजू बदाम पिस्त्याचे। तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही ते टाकून घेऊ शकता। आणि वरून थोडंसं असं आंब्याचं घर टाकून घेणार आहे, मी त्याच्यातलेच एक दोन काप ठेवून दिले होते, तर ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। छान असा आपला हा मँगो मिल्कशेक रेडी आहे। हा तुम्ही थंड झाला पिऊ शकता या असाही पिऊ शकता, तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही मँगो मिल्कशेक पिऊ शकता। तर आपला हा छान असा मँगो मिल्कशेक रेडी आहे। जर माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सॉरी जर ही व्हिडिओ खूप लाँग झाली असेल तर।